राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधलाय. मराठा आरक्षणावरून राज्यात सध्या वातावरण तापलं असल्याने या भेटीकडे सर्वांचं लक्ष होतं. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जवळपास एक तास बैठक सुरू होती. बैठकीनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हे देखील उपस्थित आहेत. मराठा आरक्षण प्रश्न न सोडवल्यास पुणे ते विधान भवन मोर्चा. खासदार संभाजीराजे: सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे, असं मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी म्हटलंय. पुढे ते म्हणाले की मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. मराठा समाजाने आता स्वतः सक्षम होऊन आपल्या पायांवर उभं राहणं गरजेचं आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणे गरजेचं आहे. तो निकाल मराठीत भाषांतर करून समजून घेतला पाहिजे. तसंच कोर्टाचा अवमान होता कामा नये, असंही ते म्हणालेत. ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक: केंद्र सरकारने जर येथे लक्ष दिलं आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करूनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल, हे आधीच सांगितलं पाहिजे. कायद्यात काय बसतं हे सांगायला मी काही कायदे पंडित नाही, असं यावेळी ते म्हणालेत. मराठ्यांसाठी जास्तीत जास्त करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार, अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली आहे. राज्याच्या राजकारणात संभाजीराजे सक्रिय झाले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात शाहू महाराज यांची भेट घेतली आहे. आमच्या सर्व गोष्टींमध्ये चर्चा झाली असून अजित पवार यासंबंधी सविस्तर सांगतील, असं छत्रपती शाहू महाराजांनी यावेळी सांगितलं. असलं तरी सुद्धा नवीन राजकीय समीकरणाची यातून दिशा दिली जाणार आहे की काय, असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करताय. तसंच समाजासाठी जास्तीत जास्त जे चांगलं करता येईल ते करा, असं मार्गदर्शन केलं आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.